राज्यभरातील विविध भागातील हजारो आपत्तीहीन जोडप्यांसाठी वरदान ठरलेली भारतातील प्रतिष्ठित एम्स संस्थेमध्ये शैक्षणिक अनुभव घेतलेले बारामतीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्व निवारणतज्ज्ञ डॉक्टर आशिष जळक आणि डॉक्टर प्रियांका जळक यांचे श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर बारामती. पुढारी झालं करून समजावूचा पती, एक घराघरातून पुढारी झालं करून समजावूचा पती, घराघरातून पुढारी झालं करून समजावूचा पती. हे चांड चौकडीच्या करामती, हे चांड चौकडीच्या करामती. कुठे निघाला? बारामतीत चाललोय, काम आहे माझं. बिझनेस नाही आपली, भिजावलंय की निम्म. आता लाईट गेली, संध्याकाळी लाईट आली की भिजवतो की राहिले. तुम्हाला किती वेळा सांगू ते पाहुण्याचं नका राहू सांगू. आतापर्यंत किती पोरगी बघितले तुमच्या सांगण्याहून सांगा बरं. एवढे बघू नका नका. आता तर कुत्र्याने शिप धरलाय, कोणास ठेवू. चांगला आलंय सर तर नकोच म्हणतो या. कुठं चांगला आलंय की तुझी बराबर आहे, पण आपल्याला पोरगी बघायच पाहिजे. किती पुढे बघायला गेलो तुम्ही सांगा बरं. एक तरी हो म्हणतोय का, तिथं गेलं की त्यांचा प्रश्न चालू होते. पोरगा काय करतोय, नोकरीला आहे का, पॅकेज किती आहे, लग्न झालं की वेगळं, असं नाही जाणार आपलं. शेवटच तुम्हाला सांगतोय परत सांगायला. बघ बाबा तुझी आई तू, त्यांना शेतकऱ्यांनी पिकवलेलं सगळं चालतं, पण शेतकऱ्याच्या पोरांना पुरी द्यायलाच आवडत नाही. सुभाषराव, उन्हाळा आहे का पावसाळा काही कळायलाच गेलंय. थंडी थंडी अहो, थंडी म्हणा तर उकडतंय कसं मग. आणि सकाळी तर आम्हाला धुकं पडलं होतं, धुकं. बाळासाहेबांचा तसा नियम नसतो का नाही, कुठल्या दिवशी कसं रूप बदलत्याल, तसा ऋतूच झालं. या श्रीकृष्ण, श्रीकृष्णाचा अवतार कोण? मी ना. नाही बाळासाहेब. मी. तुम्ही का? रामबो तुम्हाला नाही का मग काय, इथं पाऊस पडतोय, थंडी सुद्धा बेकार झाली. तुम्हाला शेतीतली अक्कल कमी. अक्षय सुभाषराव, थंडीचा महिना चालू झाला की कारखाना चालू झाला, मालेगावचा आपला कारखाना. आणि पहिल्यांदा बाळासाहेबाच्या ओरत पोळ बसली, 5-6 ट्रॅक्टर उभं आहे तिथं, ऊस तुटून बाहेर निघाला, इतकं माणूस राहतोय ऊस तोडायला गेलं की. 5-6 ट्रॅक्टर उभं केलं आणि अर्धा ट्रॅक्टर भरून गेला. तुम्हाला अक्कल कमी शेतीतले. माझा एक अर्धा ट्रॅक्टर भरून द्या, पण ते वाढायसाठी 5-7 ट्रॅक्टर उभं येतं. अक्कल आहे का तुम्हाला त्यातली? चिखल्यामुळं. बरोबर, माणूस का नाही. पण मला सांगा ना, की आता हल्ली ऋतू बदलला आहे, कधी ऊन पडतंय, कधी पाऊस येतोय, कधी धुकं पडतंय, आणि या अवकाळी पावसामुळे किती नुकसान झालं शेतकऱ्यांचं. अहो जाऊ दे त्याच. तुम्हाला माहिती का पाटील, दिल्लीत दिल्लीत लोक जागृत नाही, ते माणूस गोदमारतोय दिल्लीत. हा झाडच नाहीत कडक दिल्लीला, तर प्रदूषण प्रदूषण लय वाढलंय तिथं. निसर्गाचा आपण कोण मारा करतोय, का करणार नाही. बाळासाहेब, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, हे लय भयंकर वाढलं. असं कर, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नाही, तोपर्यंत तू दिल्लीला उपोषण कर, मी बाहेरून पाठिंबा देतो. सुभाषराव, आपण हित न जात जाऊ त्याला भेटायला. आमचे पैसे कसे मिळेल का? मी आता आंदोलन करतो, तुम्ही काय करता इथं? बाहेरून पाठिंबा देतो. आणि तुम्ही तर म्हणता की माझी तिथं मंत्रालयात बसला ऐकते, ती परदेशात ऐकत्यात. परदेशात ऐकत्यात. मी सारखं का उपोषण करू? इतका नीचकडा काहीतरी चुकीचं बोलतो, माझ्या डोक्याला ताप करतो. आणि मग तुम्ही म्हणता बाळासाहेब तुम्ही नाही ताप. ना आवडणार ना, ना या
काम आहे कामाला काम आहे इकडे इकडे जाऊ द्या काम आहे कामदार असल्यासारखं करून का इकडे बसणारे माणसं तुमचं काय कळलंच मला बोलावता या काय नाही या बसा हा मला पण काम आहे पण बसावं आपलं नाही काम आहे मला अहो ना ना विषय गेलं गुराढोरामध्ये शेतीमध्ये आता तरी चार माणसात बसत जा पाटील टेन्शन आलं काय राम ना ना तुम्ही टेन्शन कशाचं टेन्शन जास्त जर तुम्हाला नानीने मारलं असेल का त्याच्यापेक्षा बेकार मारलेलं तोंड बघा नाही रोज मार खाते काय बी आपापस अनुभव काय रामच्या लागतो भाव तुम्ही तर लय मार खाता मला माहिती आम्हाला सगळं कळतं सुभाषराव होट लागतो होट अरे रुबाब दाखवाय त्या माणसाचं काय टेन्शन आहे ते विचारावं कसलं टेन्शन आले हो मुलाचं लग्न जुळणा स्थळ येते ती पण काय जमानाच मस्त पोरगा शिकलेला याला हे टेन्शन आहे वय नाही नाही पाहुणी यायचे ती बघायला ती बोलावते ती पण आम्ही जायना पोरग नको म्हणतोय आता नाना पोराचं वय किती झालं काय 30-32 वय ना ना तुम्ही अजिबात टेन्शन घेऊन जाऊ नका रामभाऊचं 40 वर्ष लग्न झालं तरी घरी मागे चालला नाही सुभाषराव माझं वय आता 40 वर्ष हे काय बाळ्या म्हणतोय 40व्या वर्षी लग्न ए बाळ्या आता लग्न झालं का माझं अध्यक्ष माझं अगदी योग्य वयामध्ये लग्न झालं होत तुम्हाला बर का कुणी पोरगी दिली तीच राम दिली चांगली मिळाली का म्हणजे लग्न कसा म्हणा काय नकोच म्हणते ती सर्व्हिसला नाही पोरगा ऐका ना हा खरं सामाजिक मोठा विषय होऊन म्हणला की शेतकऱ्यांच्या मुलांना मुली द्यायच्या म्हणलं की नाहीच म्हणतात हा एक मोठा प्रश्न गंभीर निर्माण झाला पण चार नोकरदार सांभाळून चार नोकरदारचा पगारात घेता येईल एवढी शेती आहे ना यांच्याकडे आपली पण लग्न झाली ना मी तर बर का तुम्हाला सगळ्यांना सांगतोय सगळ्याच आईबापांना सांगतोय सर्व्हिसवाली जे आईबाप आहे त्याच्या पोरी लग्नाला आल्या त्याला जाहीर सांगतोय जर आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांना तुम्हाला पोरी द्यायला लाज वाटत असेल ना तर आमच्या शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्नधान्य सुद्धा खाऊ नका काय तुम्ही तिकडं केमिकल प्या नाही तर आणखीन तिकडे त्यातला कंपनीत निघाला दुर्प्या आमच्या शेतकऱ्यांचं पिकवलेलं खाऊ नका का लाज वाटत 50-50 लाख रुपये कमावणारी पोरं शेतीत ग्रीन हाऊस करते ती तरकारी करते ती मिरची करते ती परदेशात पाठवते ती हा BSC MSC झालेली सुद्धा मुलं शेतीत लक्ष घालतात नोकरी सोडून लात मारते शेतकऱ्याची पोरं नोकरीला पोरीची मागणी जाती झाली एकतर पोरगा विकून जायला पाहिजे त्याला चांगली सरकारी नोकरी पाहिजे त्याला वरण जमीन पाहिजे परत त्याला आईबाप शक्यतो नाचा होत अशी पुरी आणि आईबाप नसली ही आवडत कुठनं त्याला मागे येईल शिवाय ती एकना पाहिजे गोरा पायन पाहिजे आणि शिवाय आधीच लगेच भरवलं पोरगी तर लग्न जमलं की म्हणते आपण झालं की महिन्याभरात वेगळं नेऊ आणि मग मला सांगा एवढं सगळं बघून जर मुलीला दिलं तर मी लग्न झाली संसार काय करणार आहेत काय कमवणार आहेत ते पाटील ह्याला सांगा आपल्या काळात अक्षरशः 40-40 माणसाचं कुटुंबाचं खटलं होतं तुम्ही लहान होता पाटील तेव्हा तुमचं लग्न जाऊ आम्ही गेलतो ना तर पाटील मला तुमच्या ना पोहण्याच्या लग्नाचा मला म्हणायचं होतं तुमच्या लग्नाचा मी तर्क काढलाय ह्या नानांच्या पोराचं लग्न न जमायला एक गोष्ट कारण पोरग त्यांचं दिसतंय बारकाट वय झालंय जास्त तुम्ही त्याला खतपाणी घालत विषय तो विषय तो खतपाणी घालते ऐका ना ना बरोबर आहे आपण पण पोराचं परिवर्तन केलं पाहिजे जर त्याच्या मनात हे जर घुसलं माझं लग्नच होऊ शकत नाही ना तर विनाकारण त्याची अडचण निर्माण होईल आपण त्याचं परिवर्तन करू आणि आपण त्याला घेऊन जाऊ नानाचे कुठलं स्थळ मानतात ना काय म्हणणं आहे ते तर आहे कोणा 100% पोरग मी चांगला ग्रॅज्युएट आहे बरं का BSC झाले रामभाऊ शिक्षण झाले त्याचं उंची कमी त्याला उंची कमी रोज दुध नाही सारखं चालूय की त्याला मूर्ती लहान असली ते कीर्ती माणसं आहे ना त्याचे राव जो कमावतो शेतीत ना गेले काय पोरीच्या बापाने अक्कल बिक्कल ठेवली बघू आपण जाऊन बघू जावा तुम्ही ओके ओके पाटील तरुण असल्यासारखं करू नका तुम्ही देवाघरी वाहतात असं नाही पण काय मुलाबाळाचे लग्न व्हायचे म्हणजे आई बापाच्या गळ्याला फासच आहे काय बी म्हणून असं आपण प्रयत्न करू मुलगी असो मुलगा असो तीच लोकसंख्येचं प्रमाण श्रीभरून हत्या लोक करते ते काय होईल 1000 पोरं जन्माला येतात 830 पोरी जन्माला येतात 130 पोरांनी करायचं काय चांगलं बघून दिलं आणि वाटोळ झालं ऐका की आणि वाईट ठिकाणी दिलं चांगलं झालं करता तो ऐका की मला रामा जायचंय जावा की तुम्ही आता
माझी का चहा नाही वेळ आज मिळत संध्याकाळी संध्याकाळी जेवून घेऊ आपण दोघ संध्याकाळी रवी दादा तुला का बोलून घेतलं पाटलांच्या दारात माहितीये का सकाळी ना आणा म्हणत होत काहीतरी तुझं स्थळ जमवायचं चाललंय आणि तो हाताच झालाय नाना पण नाराज होत काय भानगड आहे नेमकी काय सांगू भाऊ पोरगी बघायचं म्हणलं ना की ती नकार ऐकून 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 आंगाव काटा येतोय माहित आहे का ती लग्नच नको वाटतोय हे रवी अरे लग्न जमाना म्हणून हाताच होतोय जे ना पाहे कवी ते पाहे रवी तुझं नाव रवी असताना लागा खुशाल चुरगाळ्याला कपड्यासारखं तोंड करून बसतोय तोंड कसं पाहिजे नवरदेवाचं टवटवीत फुलासारखं अरे माझा रुबाब रामभाऊ आज जरी बाजारपेठेत फिरायला लागला ना दहा दहा स्थळं येतात पण मी म्हणतो माझं झालंय असं रुबाबदार व्यक्तिमत्व पाहिजे आयुष्यामध्ये चढ उतार येत असतील सहनशील तर ठेवायचा आणि हसत खेळत आलेल्या संकटाला तोंड द्यायचं उजळ माते नाही आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये असते नेमकं तुझी अडचण काय मला सांग बरं म्हणजे मला त्याच्यावर लगेच मार्ग काढाय आलेलं सोयर काय म्हणतात असं नेमकं नकार का देतात का म्हणजे शेतकरी म्हणलं का नाही तोंडच वाकड करते आता तुम्ही सांगा शेतकरी होणं काय चुकीचं आहे का आता त्या नोकरीवाल्यापेक्षा चांगलं कमावतोय का नाही आपल्याकडे किती शेती आहे सांगा बरं एवढी शेती करतोय त्या नोकरदारापेक्षा चांगलं कमावतोय आणि हे तुला कळतंय म्हणून तू कंपनीमधून 20,000 नोकरी सोडली आणि आता 60-70,000 रुपये महिन्याला कमवतो तू शेतामध्ये आणि तुझं BSc झालेलं आहे आगरी का काय ती हो नानाने मला म्हणलं नानान पूर्ग रानात राबतंय हे रानात राबून गड्याला 20-25,000 रुपये खर्च करावा लागतो ह्यांना आणि मग 20-25,000 नोकरी कशासाठी करायची त्यापेक्षा कितीतरी उत्पन्न मिळेल फक्त तू वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट हो तू व्यवस्थित सांग मी शेती कशा पद्धतीने करतो असं सांगत जा रे त्यांना माहितच आहे की आता शेतकरी म्हणल्यावर आता काय करतो त्यांना माहितच आहे नाही ती काय म्हणते ती काय असं नेमकं पुरी कडची अहो शेतकरी म्हणलं ना तोंडात वाकडं होतंय नाही नकोच म्हणते मागण्या काय तर अहो ती म्हणते नोकरीला आहे का जर असेल तर पॅकेज किती आहे लग्न झालं की वेगळं राहायला पाहिजे ठीक का गाडी आहे का मीच लक्ष घालतो इथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर मी लक्ष घालतो तुझं लग्न जमावतो आणि तू काय काळजी करून एकदम प्रपंच मस्त लक्ष रामभाऊ अहो ह्याच्या नानाने उकांड जरी गुरा ढोराचा इकला तर असे दोन बदले उभा करतील एवढी शेण शेड कुठे ताकद आहे आणि आपल्या शेतीत एवढं उत्पन्न आहे आपल्या गावात सांगा बरं कोण आहे का माझ्या मोठा शेतकरी आला का रामभाऊ पेक्षा मोठा शेतकरी कोणी नाही गावात आणि तू म्हणतो आमच्या इतका कोण मोठा शेतकरी आहे का हे बघ जे काय असेल ते रामभाऊच्या सगळं खाली रामभाऊ सगळ्यात हायेस्ट तुमच्या नंतर हो भाऊ हा जे काय असेल ते रामभाऊ नंतरच असेल जे काय जगातलं भारी असेल ते फक्त रामभाऊ असेल बर तुझा मग मी बी तुझी गंमत केली अरे पोरांनी पुढे गेलं पाहिजे मोठं झालं पाहिजे तुझा बघ तू तुझी लग्नाची जबाबदारी माझी पाटलांची सुभाषरावची आणि बाळाचं बी डोकं चालतं त्यात त्याला बी घेऊन जात नाही परवाच परवाच जाऊ हा एक बघण्यातलं स्थळ जा हाताश होऊ नको नाही फुलासार करा बर का आम्ही पाहुण्याच्या लग्नाला गेलो होतो परवा दिवशी अरे मोक्यावर नवरदेव पळून गेला बाय मी तू बरा नव्हतो लग्नाला काय झालं घरातलं कोण नव्हतं ना भाऊ बी नाही काकी बी नाही माझी निर्णय क्षमता तिथं कमी पडली अशी पोरगी देखणी होती काय सांगाय तुला अक्षरश राहायचं ना बाबा तिथं पाठवलं की नव्हतं ना कोणच नाही तर राहिलो जातो ह्याचं वेळ लगीन होत असत 100% तुझं काय बाबा रवी अरे बाबा मी लई खुश आहे भाऊन माझ्या लग्नाची जबाबदारी घेतली आता आपल्याला टेन्शनच नाही कुठल्या भाऊली मग आपल्या भाऊन बघितलं का आमच्या भाऊनी अरे भाऊचं नको सांगू स्वतःचा पुतण्याचं बघा ना तुझं का बघायचं अरे भाऊ शिवली आता ह्याला मी कपडे बघवी एकाला दोघ झाली काय बोलतोय बघ म्हणजे भाऊला अख्ख्या गावाचं दुःख कळतंय पोरांच आणि घरात एवढा मोठा पुतण्या पहलवान हुन्नरी त्याच्या लग्नाचा भाऊला कळा ना लका म्हणजे काय तू माझ्या जवळतोय हा अरे जळायचा काय संबंध आहे भाऊ तुझ्या जवळचा का माझ्या जवळचा हा अरे गाणा नावं ठेवायला लागले अक्षरशः तुला काय मागणं बघ पप्याचे पोर बघ
असू दे असू दे असू दे, मी म्हणलो होत संयम का फल मिठा होत आहे, पण इतना भी मिठा नाही की उससे डायबिटीज हो जाय. भाऊचं बी ऐकायचं तवर ऐकलं बरं, तुम्ही मोकळीत का सगळी? हो हाय का कोणाच्या बघण्यात एखादी पोरगी? माझ्या बघण्यात आहे. असं म्हणतोय? हो काय लागते तिकडे देवाला? तुझ्या लग्नाचा इडाचा भाऊनी उचललाय ना, तर माझ्या लग्नाचा इडा माझा मी स्वतःच उचलत असतो. आता भाऊला जर कळलं माझं लग्न करायचं म्हणलं राहिलं. काय बी कर, पण माझ्या काही येऊ देऊ नको. अरे तुला किती, अरे गणाचं लग्न कळायचं असं कळलं ना महाराष्ट्राला, तर तुला मला होईल. गणा तू काळजीच करू नको, आता मीच तुला पोरगी बघतो. चांगली पोरगी ना. गणा तू कपडे भर आणि जा कोल्हापूरला तालमीत. असं म्हण नको. मला कसं वाटतंय कदाचित, हे बघ मला कसं वाटतंय, भाऊचं कदाचित अतिशय पुढचं प्लॅनिंग असेल. म्हणजे माझं लग्न दामधुडक्यात करायचं असेल, त्याच्यामुळे थोडं वेटी वाटवलं. गणा मी जेव्हा तुमच्या मैत्रीत आलो ना, तेव्हा तुझं लग्नाचं चाललंय. अजून होत आहे बघ, तुला सांगितलंय भाऊनी सांगितलं, गणा तुला महाराष्ट्र केसरीची गदा खुणावती, कुठं बी ताकद वाया घालवायची नाही, म्हणून मी आजपर्यंत स्थिर आहे. नाही तर मला अस्थिर व्हायला जास्त वेळ लागणार नाही. याला कसं आहे माहितीये का, तू महाराष्ट्र केसरी बी होणार नाही आणि लगीन बी होणार नाही. मग उजे असं चापतील का नाही महाराष्ट्र केसरी होणार? कुणाला बोलतोय तू? काय तुझं तालमीव बी लक्ष आहे का? आता माझ्या संघ हाय म्हणून तुला किंमत आहे देण्यासाठी. आता कोण कुत्रे विचारतो तुला गावात? शांत बस, शांत बस. हो गणाय गणाय होणार महाराष्ट्र केसरी, पण कधी? 55 वय झाले. दोन वर्ष थांब, दोन वर्ष, दोन वर्ष तुला दाखवतो महाराष्ट्र केसरी झालेला. यायचं नाही. बेस्ट ऑफ लक. तारीख कळव फक्त. थँक्यू थँक्यू. श्री गणा चल. हे बाबा तू जा, पण मला एक विचारायचं रवी, तुला कुठल्या कुठल्या पुरी आता पण नापास केला? नाही केलं. बघा सगळ्या पुरींची यादी माझ्याकडे दे. अरे आता धडक जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन भेटू. अरे तू तरी वायच कसा आहे माहितीये का, अबड दोबड आहेस. मी असा हट्टा कट्टा पहिलवान राजबिंड, अरे बघितलं की लगेच पास करणार आपल्याला. जा 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 जा, तू फक्त लिस्ट मला पाठव. रणबीर कपूर जा. मग काय भाऊ ना? राम राम. बर आहे ना? बर आहे. बोल राम. हे दिदीला बोलव रे. बस बाळ बस. वा नमस्कार. नमस्कार. मी आमच्या गावचा प्रतिष्ठित नागरिक रामभाऊ. हे आमच्या गावचे तंटा मुक्त अध्यक्ष सुभाषराव. नमस्कार. आमच्या गावचे पोलीस पाटील. नमस्कार. आणि ते आमचे सुनील राणा वाघमारे. नमस्कार. खूप होत करू कुटुंब. आम्हाला चला म्हणले, चला आता एक सामाजिक कार्य म्हणून म्हणलं चला गेलं पाहिजे. आता एवढं आपल्याला मान देतात, चला म्हणतात. आणि हा मुलगा. आणि तुमच्या बद्दल पण बरस ऐकलं, म्हणजे सांगितलं पाहून. ऐकून चला म्हणलं, त्या निमित्ताने भेट होईल आपली. हा तुमची कसली कंपनी आहे बरं? आमची कंपनी वगैरे असं काय नाही. मग आम्हाला कळव कंपनी तुमची काहीतरी. नाही, आपलं छोटस युनिट आहे. अच्छा, युनिट आहे. छोटस राहणार, माझा खूप मोठा व्यवसाय आहे. पण ते बाळ, नाव काय तुझ? ऐश्वर्या. ऐश्वर्या. तुझं नाव सांग ना, तिचं नको. माझंच नाव ऐश्वर्या लोसानो. ती सांग, तिचंच नाव सांगते. आजकाल पोरींची नटेचीच नाव आहे. शिक्षण काय? ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. वा वा. पोरी तुझा आवडता छंद कोणता? आवडता छंद असं स्वयंपाक. वा बरं झालं, आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटला. सुभाषराव, आजकालच्या मुली शिक्षणाबरोबर पाककृती कला सुद्धा शिकतात. आनंद वाटतो. ऐश्वर्या जरी कर्तृत्व नसली तरी आपला यो रवी काय वाटते. बरं का पाहुण, पोरग पण लय होत करू बर का, काही विचारा त्याला. शिक्षण काय झालंय मुलाचं? बी एस सी झाले. नोकरी वगैरे काय? नोकरी करत होतो कंपनीत, पण आता सोडली ती. सध्या काय चालू? शेती करतो. राण शेती मस्त आहे बरं का? हो. किती आहे शेती? 10-12 एकर आहे. एक नंबर शेती. माझ्या मार्गदर्शनाखाली जे जे मुलं शेती करतात ना, त्यांचं कल्याण झालेच म्हणून समजा. खूप मोठा व्यवसाय आहे त्याचा, शेतीचा. आणि अख्खं घरदार कष्टाळू आहे त्याचं. जबरदस्त उत्पन्न काढते ते वर्षाला. ऊस किती असतो? ऊस किती असतो बाळा? असतो 7-8 एकर असतो. हा, विषयच नाही. बाकी मग मला उभे.
भाऊ वगैरे कोण? नाही नाही एकटाच आहे. चांगला पोरगा होत करूया. आणि कस जमलं तर जोडा पण एक नंबर. मुलाचं पॅकेज किती? पॅकेज त्याचं पॅकेज म्हणजे शेती हेच पॅकेज. आणि शेती कशाला ऐकत नाही, कुठल्याच पॅकेजला शेती ऐकत नाही. अहो शेती मग 20 एकर असू द्या तुम्हाला, पण त्याचा उपयोग काय? घर नाही, दार नाही. घर आहे की ती काय पालाच राहत नाही. चांगलं पत्र्याचं घर आहे, कावलाचं घर आहे, पुढे गोट आहे, रानात गोट आहे. नाही पण मला पॅकेजच समजलं होतं, नोकरी करतो म्हणून. नोकरी होती चांगला बोल ना. म्हणजे नोकरी करत होतो, पण आता शेतातच एवढं उत्पन्न निघतंय तर नोकरी करायची काय गरज? अरे सगळ्यांनी नोकरी केली, सगळ्यांनी व्यवसाय केला, मग शेती कोण? शेती कोण करायचं? बरं का पाहुलं, ह्या पोराला मजूर जर रानात लावले, पगार आहे एवढा, त्याला मजुरी जाती, मग काय गरज आहे नोकरी करण्याची? गरज काय मी म्हणतो, सरकारी 4 नोकरदाराचा पगार करण्याची ताकद आहे या पोराकडे. पाटील तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हल्ली आजूबाजूला बसणारे सगळं सांगतात. म्हणजे आम्ही आजूबाजूचे नाही, त्या गावातला आमच्या शेजारचा पोरगा, आमच्या डोळे फोडे वाढलेला पोरगा आहे. रामभाऊ ठीक आहे, आम्ही पण मुलीचा बाप आहे, आम्हाला पण समजलं पाहिजे ना. उद्या समजा याला घरातून बाहेर काढल्याची वेळ आली तर मुलीला सांभाळची ताकद पाहिजे ना. हा मग सांभाळा, त्याला काय झालं, सांभाळणारच की विषय का? कोण बाहेर काढेल? मी कोणता एक पोरगा आहे काय बाप, कोण बाहेर काढेल? मशीची शिंगा मशीन असेल काय गावात? घरातून बाहेर काढलं काय? गावातून बाहेर काढलं काय? आम्ही कशाला हवं गावामध्ये? तुम्ही असणार आता जमवायला, त्यांना बाहेर काढायची वेळ आली तर तुम्ही कुठं असणार गावात? तुमच्या अपेक्षा म्हणणं काय? तुमचं स्टॅम्प पेपर आहे का? लिहून देऊ का की बाहेर काढू शकत नाही? त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे, मुलगी त्यांची, त्यांचं काय प्रश्न असते? काय म्हणणं बरोबर? अपमान करायचा? अपमान नाही, अपमान नाही. माझी एकुलती एक मुलगी आहे. मला कसं आहे की एक मुलगी आपण विचार करून घेणार आहे, मुलीच चांगलं हो, एक नोकरी नाही. शेती करतोय आपण, शेतीचं काय? पावसाळा झाला की शेतकरी मेला, उन्हाळा आला की शेतकरी मेला. आम्ही मिळूच का? अख्या रामभाऊला फक्त विचारा, अख्या राज्यात प्रतिष्ठित शेतकरी कोण? रामभाऊ म्हणणार. आम्ही काय मिळूच का? तुम्ही म्हणजे काय नक्की मुलीबद्दल काय अपेक्षा आहे? मुलगा कसा असावा तुमच्या डोक्यातही? मला नोकरीवालाच मुलगा बघायचा आहे. शेतकऱ्याला नाही देणार तुम्ही? नाही देणार. मग आधी सांगायचं ना फोनवर. तुम्ही कुठं बोलला होता आम्हाला? आम्हाला सांगितलं होतं मुलगा नोकरीला आहे, त्याला पॅकेज चांगलं आहे. सुभाषराव ज्याचं कराव भलं ती म्हणत, माझं खरं खरं. हा ए बाळा, तुझं काय म्हणणं आहे? पप्पा म्हणतील सर. बरोबर, ते आपली कुठं पोरगी, पप्पांचंच ऐकणार ना. काय पद्धत आहे करावं? आम्ही तुमच्या दारात देवासारखा, आम्ही अतिथी देव भव. आणि तुम्ही राव खुशाल आम्हाला कसं पण बोलतो? आम्हाला आधी जर तुम्ही फोनवरनं सांगितलं असं आलोच नसतो. रामभाऊ कसं तुम्ही आणलं इथं? आम्हाला कसाठी आणलं तुम्ही? आम्ही सांसारिक माणसं म्हणून आले. तुम्हाला तुम्हाला मुलगीच द्यायची नाही. उठा, चला पाहुणं, उठा. एका भाषेत सांगितलं तुम्हाला, निघा. चला चला, उठा उठा उठा, निघा. कुणाला निघा म्हणताय? हो का? इथं माझा जर अपमान केला ना, तुमच्या माहितीसाठी सांगतो, अख्या गावाच्या माहितीसाठी सांगतो. माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती, गावाचं नाव पुढा केल्यानुसार त्यांनी 500 एकर केली. त्याची सीमी आम्हाला राहिली 5 एकर फुकीन, एक एकदा नादच पुढा करेल. काही करू शकतो मरल किती बऱ्याचा पाहुण्यांचा राग ह्याच्या कुठं काढता? गावाचे प्रतिष्ठित नागरिक आहे आम्ही. आम्हाला अगोदर सांगितलं त्यांनी तुमच्या माणुसकीने किती गहाणं भरलेलं आहे. पाहुणं मला सांगा नेमकं आमच्यातलं तुम्ही उठा कुणाला म्हणला तिघांपैकी? सगळ्यांना म्हणलं. चला मला, चला तुम्हाला पण म्हणलं. चला माहिती घ्या, महाराष्ट्र तुम्हाला नीट माहिती घेता येत नाही असं आहे का? तुम्हाला पॅकेज वाला आणि कोणाला द्यायची मोर्गी द्या, आमचं काय म्हणणं नाही. मंत्र्यांच्या लाईनला पंक्तीला बसणारी माणसं किंमत नाही तुम्हाला? पूर्वी चांगले राहू पप्पा. मुलगा शेतकरी होता पण चांगला होता ना तो. गप ग, तुला काय कळतं? तुझं चांगलं वाईट मला सगळं कळतं. सुभाषराव मुख्यमंत्री प्रधानमंत्री यांच्या कार्यालयात गेल्यावर सुद्धा राव मला आदमीनं निरोप घेताना म्हणतात या तुम्ही, आणि माणूस खुशाल म्हणतो तर चालतो हा निघा. चालतो हा निघा नाही हला कोण अर्प झालंय काय मला करून द्या तरी. तुम्हाला जेव्हा जेव्हा अडचण नाही द्याल ना तेव्हा बाळासाहेबाला सांगायचा. नाही हे बरं की तुम्ही अंक काढून घेतलं, तर रवीला मला सांगा ठरलं होतं ना सगळ्यांनी पोरगी बघायला जायचं म्हणून. मला काम लागलं बायकोने मला म्हणले दळून आल्याशिवाय जेवण गेलो मी बाबा. अरे आम्ही काय वाईट करायला गेलो तुम्हाला? या पोराचं लग्न जमल म्हणलं, 2004 होत्या, पाटलांचा नाही तसला पाण उतारा केला,
माझा नाही माझा सन्मान केलाय. आता ती काय सांगायची गोष्ट आहे. साहेब ती काय म्हणले जमीन आहे म्हणले तर काय आम्हाला जमिनीशी करायचंय म्हणले. त्याला पॅकेज आहे का, त्याला बांगला आहे का, त्याला गाडी आहे का, लग्न झाले वगैरे अशी तयारी का, प्रश्न झाला. एवढं काय मस्तवलाय म्हणाव तू पोरीचा बाप आदमीला की म्हणाव. मला तर वाटत होत त्याला असं एखाद्या पॅकेज पॅकेज करत होता ना, एखाद्या बॉक्स मध्ये पॅकेज करून नदीत बुडवून लोकांना मारणं चुकीचं असतं. त्या माणसाने जवळजवळ हाताला धरून ओढायची वेळ आली आम्हाला. मला ना ह्या दोघांना ए बास माझ्या मित्रांचा जे तापमान झाला ना त्याचा पत्ता द्या मला पत्ता. आणि तुम्ही काय करणार तुमच्या पायापाडा आणू का त्याला आपल्या गावात पायापाडा आणू का. हे बाबा डेंजर पहिल्यांदाच माणूस असा बघितला मी. पायाने तुमच्या पायापाड्याने नडला कमलेश्वर मध्ये त्याला तर मिशी काढून दिल लावता पैस आण बाया आण लागले पैस. माझ्या मित्रांचा अपमान खपून घेणार नाही आणि तुला स्पेशल चपाती. पण तुम्हाला काय माहिती का तुम्ही तिघा आणि लागला आणि मी शाला सुरता माणूस इथं ठेवून गेला तुम्ही. अरे तज्ञ माणसं तू माझं डोकं आलू नको जेवढं म्हणलं ना. आमचं जागा धावून ना कुत्र मारला तिकडे मार खाऊन कुत्र अंगावेत नाही वहा घेतो. आणि तू जर अक्षरश हे त्या माणसाला माझ्या समोर ना घसत गावात नाही आलं ना तर तू कुत्रा मग पाया पडत येणार तो पत्ता दे त्याचा मला मी देतो. हा घरी आलं माझ्या दिसा त्याला गावात आणतो. जा बाळा जा चॅलेंज तुला. त्या माणसाने चोखू नाही धरून हे बाळासाहेबाला बाळाला तर चोपल मला तरी आजबी बोलली नाही नाही मला नीट बोलत होत. पुरीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला आई बापच कारणीभूत आहे असं मला वाटतं. मरू द्या तुम्ही ते माणूस यायच्या आधी लपून बसा घरी. कुणाच्या येणार आहे मारायला. आपण कुणाच्या घरी लपू तुमच्या आमच्या बसला याच्या आपल्याला असत ऐकाय. काय रवी जमलं का लग्न कशाचं आलंय सरपंच कशाच जमतय तिथं गेलो तर तिसराच उद्योग का कोण नाही तिथं मोयला लग्न. अध्यक्ष भाऊ आता भाऊनला नेलं ते भाऊन 40 एकराचा पसारा काढला तिथं माझं असं माझं तू कायला का निवडून नेलेत माझं पाटील पाटील म्हणला असं माझा 400 टन होत जातो. अध्यक्ष तो म्हणला असं असं तंट मिटावतो मी गावच तसं मिटावतो. आणि हे काय रामभाव स्वतःच्या डबले हल्ले असतात. लग्न जमवायला गेले का मोळायला गेली ती कशाच काय तिथं तमाशाच करून टाकला सगळा. अरे जमवायला कशी माणसं पाहिजेत संजू आणि सरपंचांसारखी. आम्ही काय करतो अगदी जगात झटक्यात लग्न जमवतोय. अरे लग्न जमावताना सगळ्याच गोष्टी खऱ्या सांगायच्या नसत्यात. तुम्ही लगेच असं असा दाखवला असला आम्ही असं तसं नाही चालत बाळा ह्या दुनियात. आता तू असं कर सरपंच आपण स्थळ बघू याला 100% तुझं लग्न आम्ही दोघं जमवणार. आणि उद्याच पेढ्याच वाटायचं त्यांना मग त्याच पुरीकडे जायचं का दुसरी. अरे दुसरी तिच्या पेक्षा अजून चांगली अजून चांगली ईर्ष्यू जमवणार त्यांना काय. नमस्कार नमस्कार. हा मुलगा का. हा मुलगा काय रवी त्याचं नाव आहे इंजिनियर झालं त्याच. होय. आणि 40 लाखाचा पॅकेज आहे गाडी सगळं जोर काम आहे त्याच. पुण्यात फ्लॅट आहे 1 कोटीचा. बर 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 बर. पाहुण 15 एकर जमीन आहे. गावात ह्याच्यासारखी कुठं जमीन नाही. 1 नंबर जमीन आहे. कॅनल बागात आहे त्याच्यात ग्रीन हाऊस आहे आणि सगळा माल त्याचा एक्सपोर्ट होतो. 24 तास पाणी. वा वा खूपच छान खूपच छान. नोकरी पण बरोबर चांगला सांभाळतो तो. मला एक होत एक. अरे वा वा छान छान सगळं चांगलं व्यवस्थित चाललेलं आहे. पोरीला थोडं गावचं वार सुद्धा लागणार नाही. सुखात राहील पुरगी निसती. भांड्याला बाय लोटाय बाय स्वयंपाकाला बाय पाहिजे तस. काळजीच करायची नाही मुलीच्या आईवर काळजी करू नको. मला काय मुलीला सुख लागलं म्हणजे झालं. आम्ही आपलं सरळ मार्गी जनतेची सेवा करता करता ही अशी सेवा करतो आम्ही. चांगलं आहे आपलं ना. बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बघा कसा राजविंडा मुलगा. बर ठीक आहे. आम्हाला सगळं मान्य आहे तुमचं आणि आम्हाला पसंत पडलेलं आहे. तुम्ही आता बिंदास राहा लग्न
आपल्याला ते मुलाचं पॅकेज बंगला गाडी आपल्याला काय महत्वाचं नाही, आपल्याला त्याला शेती आहे ना, शेती महत्वाची, शेती असेल तर चांगले, आपल्याला शेतकरीच पाहिजे होता, शेती आहे. खरंय, मला पण शेतकरी जावाय पाहिजे होता, चांगलं स्थळ आहे. या सर, नमस्ते नमस्ते. बसा बसा सर. मूर्ख सर. बसा बसा. किती सामान्य रे हे मला आणलंय. सर सामान्यच आहे आम्ही. अतिसामान्य. सर सामान्यच आहे. सर हा चष्मा घे आणि तो चष्मा मला दे. सर गाडी सांगायची विसरलो. आता मग कशी फोन आता अमेरिकेवर. आपल्याला सर 500 कोटीचा फायदा झालाय. अरे अरे अरे, एक दिवसाचा माझा जेवणाचा खर्च एवढं काम करतात लोक. मूर्खांनो, तुम्हाला माहितीच आहे पाहिजे होत आपण आपल्या मुलासाठी मुलगी बघायला जाणार आहे. हिथं आधी 200-300 कोटी खर्च करून धांबरी करायला पाहिजे त्याला घरापर्यंत. किती अतिसामान्य लोकांच्यात मला घेऊन आला, हिथं बसावं लागतंय मला. सर सामान्यच आहे. हट्ट. सामान्यच आहे सर. जमीन किती तुम्हाला? 20 एकर. सर तेवढ्या जमिनीत माझा कचरा पडतो रोज बिस्किट खाल्लेला. अरे हे तुमचं घर? हो सर. तुला वाट्याला बाय आहेत ना आमच्याकडं हाफिसात काम करायला. हाफिसात त्यांना असल्या चाळी बांधून दिलेल्या असल्या. सर आम्ही गरीब लोक आहे. गरीब लोक पण मुलाचा हट्ट. अमेरिकेचा बिली बावडेन त्याचा फोन आलता. माझी मुलगी तुमच्या मुलाला करा. पण हट्टी पोरगा इकुलता एक पोरगा त्याचं म्हणणं मला गरीबातली गरीब पोरगी करायची. मुलगा आवडला सर तुमचा. बसा ना साहेब तुम्ही. बस मूर्ख, इज्जत माझी सगळी पाण्यात घालावी. काय झालं सर? चहा पिण्याची पद्धत आहे का? ते द्या चहा ना. कधी घ्या सर चहा. छान आहे बा. सर आपलं सास बुडाले. कशात बुडालं? दुबई मध्ये. दुबई मध्ये बुडाल का? समुद्रात बुडाल. दुबईच्या समुद्रातच की? समुद्रात. किती कोटीचं नुकसान झालं? किती कोटीचं नुकसान? 500 कोटी. 500 कोटीचं नुकसान झालं ना, 2 जहाजं उद्या नवी मागवा. ठीक आहे. हा उद्या 2 जहाजं नवीन मागवा, ते जाऊ द्या. असले कपय तुमच्या? हो सर. अति गरीबी हो तुमच्या? अति गरीबी हो सर. गरीबच आहे. एक टरक पकडून ह्याच्या कोबाशा पाठवा. कोबाशा कोबाशा. ह्याला सपून आणा. सपून. सपून काका. स्पून. स्पून सपून नाही. तेच ते तेच ते. सपूननी चहा प्याला पण असंच पितात. ती गरीब लोक अशी पितात. आमच्याकडे स्टँडर्ड लोक सपून घालतात आणि मग सपून पित. सपून आणा. सपून. किती गरीबीत आणलं रे मला. हे घ्या सर. पप्पा चमचा चमचा. हो. अरे अरे किती अशिक्षित लोक आहे ती. हे घ्या सर. बसणार तुम्ही आमच्या शेजारी? नाही ना पाहिजे सर. कारण कसे बरोबरीचं नातला बरोबरी. तुम्ही अति गरीब लोक आला. काय कमी का? काय चुक गरीब घरातला चहा पियत. चुकला का सर? नाही. एक टरक चहाची पावडर आपण वापरतो ती ह्यांना चहाची पावडर द्या. हा पोरगी चांगली तुमची, पण तुम्हाला जर तुमची पोरगी आमच्या पावडरला द्यायची असेल
तर पुण्यात यावा लागेल. 20 कोटीचा बंगला घ्यायला द्या, 20 कोटीचा बंगला. नको सर, आम्हाला हे बरं आहे. अतिसामान्य लोकांच्या बरोबर मी संबंध कसं जोडणार? तुझा किती बाळा हट्टा असतो. 20 कोटीच्या बंगल्यात तिथं राहायचं. आता ही युवाय म्हणाल, माझं युवाय बरोबरीच नातं पाहिजे ना. मग त्याच्यासाठी आक्कल नाही तुला, पुण्यामध्ये त्यांना 20 कोटीचा बंगला बांधून दे. राजाला आपल्याला बोंबील खायला पैसे नाही तर ती घरी गेल्या बघू मूर्ख. आणि त्याच्या पलीकडे माझा 400 कोटीचा बंगला मोठा पुण्यात. त्याच्यात सुरू 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 असं माझं पावत्या. आणि सकाळचा मी तिथं आंघोळीला जातो लई स्टेट मारण्याची. पण पोरगा हत्ती निघाला माझा. तुम्हाला किती पॅकेजची अपेक्षा होती? तुमच्या पुरी करता किती पॅकेज पाहिजे होत? काय नाही, 5 लाखापर्यंत. महिन्याला 5 लाख? 5 लाख? दिवसाला 5 लाख मी कमावणारा माणूस. दिवसाला 5 लाखाचं पॅकेज माझ्या ह्या कामगाराला. सर म्हणून तर आवडलं तुमचा म्हणून. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं? काय करणार सर? त्यातच उंचावं लागेल, त्यातच बरोबरीच संबंध. ह्यांना हित 500 एकर जमीन घेऊन द्या. तुम्ही युवाय म्हणाल ना? चालेल सर. बरोबरीच संबंध पाहिजेत. चालेल सर. पोराचा हट्ट माझ्या. सर अंगठी पडली तुमची. उचला, एकदा पडलेली वस्तू मी घेतच नाही. आम्ही येतो. चष्मा माझा दुसरा दे. हत्ती वारे माझा इकुल ते हत्ती. त्याच्या हट्टामुळे इतक्या अति गरीब लोकांच्या तुम्हाला यावा लागलं. परत अशी चूक करू नको. पण तुझा हट्ट बाळा आम्हाला माहिती. येऊ का? बोंगला 20 कोटीचा पुण्यामध्ये. सुभाषराव पाटील बाळू, एवढ्या आठवड्यात माझ्याकडून काय गावासाठी काम करून घ्यायचं ते घ्या. अमेरिकेला चालू आहे, परत महिनाभर येणारच नाही. तिकडेच खपा येऊ नका. तुमच्यामुळे नको झालंय रामाच्या. या बुद्धीचा उपयोग फक्त देशासाठीच न होता परदेशासाठी व्हावा. आणि आपण मागच्या वेळेला पासपोर्ट काढायला गेलो, त्या पोलीस स्टेशन वाले म्हणले की तुमचा नाही पासपोर्ट निघू शकत. निघला गरपच केला. तुम्हाला काय माहित असत? तेव्हा 2-3 वेळा जाऊन आलो मी गपचिव. काय पेडे झाला? पेडे पास झाले काय? परत एकदा ग्रॅज्युएशन होऊन मी पास नाही. 5-4 पुढची पदवी भेटली. तू बस आधी झालं काय करून दे आधी. जमले लग्न जमलं की? अरे कशाला जमावलं लग्न? बाळा तुला सांगू घालले आनंदी होऊ नको. लग्नाच्या आधी नवर जेव्हा असं टवटवीत गुलाबासारखा असत. ज्यांचे लग्न झाले नाही त्यांना वाटत आमचं लग्न जमलं पाहिजे. आणि ज्यांचे झाले ना असे भेकार पण झाले लग्नानंतर. काय काळजी करू नको, लग्न झाल्यावर सुद्धा असा फ्रेश चेहरा असू शकतो. बाळा 92 किलो वजन होत लग्नाच्या आधी रामाच. 92 किलो जवा लग्न झाले बायकोने मारायला सुरुवात केली. 70 किलो जास्त झाले डायरेक्ट. हे बाळा लक्ष देऊ नको. अजूनही 92 किलोचा पैलवान निश्चित करतो. मला सांग लग्न कसं जमलं? बरं आम्ही असताना लग्न जमलं खाणार नाही वाटून हसा गायश असतो. जमाना पेढ बारी झालं अहो त्याला वाटून झालं आयुष्यात. काय कसं जमलं? कसं म्हणजे सगळं सांगितलंय. ती म्हणली बंगला आहे का? हाय म्हणलं. ती म्हणली नोकरी आहे का? हाय म्हणलं. ती म्हणलं लग्न झालं वेगळं राहणं का? राहतो म्हणलं. गाडी फोर व्हीलर सगळ्याच म्हणलं. सगळं आहे मला. तुझ्याकडे कुठं येईल सगळं? एकदा लग्न असत वर. एकदा लग्न झालं काय पळून जाते परत? वाटलंयस का? सल्ला कोण दिला तुला? सर अरे 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 सर पंतने सांगितलंय म्हणा नीच माणसं ती. सरपंचजी मी होणे नव्हती वय दाखवायला.
हे फार सोय दुसऱ्याची पोरगी बरं तरी म्हणलं सुपीक डोक्यातून नापीक योजना कुणाच्या असत्या राष्ट्र माणसा लग्नाच्या त्या ह्याच्यातनं मोकळा होतील पण दुसऱ्या दिवशी पोरगी तुला चाकाय सुरुवात करत मला सांग आज ना उद्या जर तुझ्या बायकोला कळालं तर तुझ्या हजमत करेल ना ते मला सांग तुला जर बहीण असती आणि अशी जर वेळ आली असती बहिणीला फसवलेलं तुला खपलं असतं का ते दुसऱ्या जे लेकराला फसवायचं आलं वे त्या सरपंचाच्या संजीच्या नादाने तुला माहितीये का रामभाऊचं असं लग्न जमत नव्हतं तर पोरगीच्या बापाला रामभाऊने फसवलं म्हणले मी पोलीस इन्स्पेक्टर आहे अण्णांनी पोरगी देऊन टाकली पण जेव्हा वहिनीला कळलं हो नुसता बोंबला झेडतू तेव्हा बस मारायला सुरुवात केली अरे अण्णाला म्हणलं होतं कलेक्टरच्या पेक्षा माझं डोकं फास्ट आहे पी एस आय नव्हतं म्हणत काय एका दोन सांगितले सुभाषराव मला जरा काही घडू शकत हे चुकीचं आहे दुसऱ्याच्या लेकराला फसवणं चुकीचं आहे पहिल्या वेळेला तुझं लग्न होईल पण आयुष्यभर तुला पश्चाताप करावा लागेल बाळासाहेब रामभाऊ आपण काय करू त्या मुलीच्या बापाची गाठ घेऊ हे बघ खोटं ती खोट आणि लाबाडाचं तोंड मोठं असं असतं त्यामुळे लाबाडकी आज न उद्या तोंडावर पडतं तुम्ही शहाणे सुरते सगळे जावा ह्याच्यावर आणि त्या पुरीच्या बापाला समजून सांगा मला काय का माझं सुचत नाही काहीतरी माझ्या डोक्यात ताप करून ठेवू चालतो आज ना उद्या जातलेली मोठी उघडा विचार लागणार आहे अजू द्या लग्न कोणा जमलंय किंवा असं खोटं बोलून लग्न जमावलं नाही तुम्हाला नाही मानायची सवय कायची सवय चल राम 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 का पाहुणं काय येणं केलं होत बर का पाहुणं पहिल्यांदा हात जोडून आम्ही तुमची माफी मागतो का माफी एवढ्यासाठी की हा आमच्या गावातला रवी तळ पाण्यासाठी तुमच्या इथं आला होता आणि कुटुंब तसं चांगलं आहे पण दुसऱ्याच्या सांगण्यावर बऱ्याच काही गोष्टी त्या ठिकाणी खोट्या सांगितल्या गेल्या आणि तुमच्याकडून होकार गेला खोट्या म्हणजे चुकीचं काय सांगितलं नाही हे पॅकेज जी सांगितलं ना तेवढं ते शेतीतलंच कामावतो पण त्याला नोकरी नाही नोकरी लागत होती त्या शिक्षण झालं नोकरी चांगली होती 25,000 नोकरी होती पण त्याने तिसरी नोकरी नको म्हणला शेती चांगली तो म्हणला मी शेतीच करणार आणि जेवढं नोकरीत उत्पन्न मिळतंय ना तेवढं मी शेतीत करून दाखवणार त्यामुळे तो शेती करतो बाकी सगळ्यात हुशार आहे निर्व्यसनी कुटुंब चांगलं आहे तेवढं फक्त सांगायला तो मला माहिती असावं की हो नोकरीला नाही आमच्या गावातल्या काय काय माणसांनी मध्यस्थी केली त्या पोराचं लग्न जमाव म्हणून त्याचा हेतू स्वच्छ होता पण ते खोटं बोलली आणि खोटा हा प्रपंचात एकदम चुकीचा विषय राहू शकतो म्हणजे विषय काय केला पॅकेज सांगितलं गेलं त्याला भरपूर मोठं पॅकेज आहे तर ते पॅकेज मी सांगतो कसं आहे ती ऊसाच्या उत्पन्नातून मिळणार पैसे त्याला आपण पॅकेजच नाव देऊ गव्हाच्या उत्पन्नातून भाजीपाल्यातून काय शेतीला लागणाऱ्या खर्चातून दुग्ध व्यवसाय हे सगळं जर आपण सरासरी नोकरीची केली आणि ह्या पैशाची सरासरी केली शेतीचा पॅकेज नोकरीच्या पॅकेजला कधीच ऐकू शकत नाही शिवाय स्थावर मालमत्ता पॅकेज कधी बंद होऊ शकतं शेती बंद होईल का बरं प्रत्येकाच्या वेळेला शेतकऱ्यावर का अन्याय करायचा प्रत्येकच पालकांनी जर समजा असं ठरवलं कारण त्यांनी एक दोन स्थळं पण बघितली तर त्या ठिकाणी असं झालं की ते म्हणले की आम्हाला शेतकऱ्यांच्या मुलांना मुलीच द्यायच्या नाही शेतकऱ्यांनी पिकवलेलं धान्य चालतं तुम्हाला खाण्यासाठी पण शेतकऱ्यांच्या मुलांना मुली द्यायच्या नाहीत हा कसला विचार आहे आता किशोरदादा ह्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचे ते म्हणा बघा आम्हाला आता तुम्ही काय सांगितलं तुमचं मोठेपण आहे अगोदर आम्हाला काय वेगळं कळालं तुम्ही आत्ता खरं खरंच सांगितलं आम्हाला तुमचा एक खा तुमचा खरेपणा आवडला मुलग्याचा मुलगा शेती करतोय आणि शेती म्हणजे मला म्हणजे आवडीचं क्षेत्र आहे त्यामुळं मला काय अडचण नाही आणि उत्पन्न शेतीचं चांगलंच असतं आणि जग थांबलं तरी शेती थांबली नव्हती त्यामुळं आम्ही आमचं आम्हाला मुळात शेतकऱ्यालाच मुलगी द्यायची होती पण जरा आम्हाला पॅकेज वगैरे कळलं म्हणून आम्ही जरा हो म्हटलं होतं पण शेती ठीक आहे आम्हाला शेतीला मुलगी शेतकऱ्याला मुलगी द्यायची नाही नाही ऐका ना आता ते म्हणते ते कोरोनाची आठवण करून दिली कोरोनात शेतकऱ्यांनी मुंबई पुण्याहून सगळे नोकरी जिथं नोकरी करणार आहेत ना ते गावात आलेली शेतकऱ्यांनी जागावली पण शेतकरी दिलदार आहे शेतकरी प्रामाणिक आहे शेतकरी कष्टाळू आहे पण शेतकरी लबाड नाही कुठंच कसं आहे पाहुन शेवटी शेतकरी हा जगाचा पोशिंद आहे शेतीच नसेल तर जगच नसेल या मताचा मी माणूस आहे बरोबर तुम्हाला माहिती आहे का घासणीचा कारखाना माहिती आहे घासणीचा कारखाना ती घासणीची तयार होती ना त्याची किंमत 5 का 10 रुपये 10 रुपये घासणीची किंमत पण ती घासणीची किंमत ठरवायचा अधिकार त्या मालकाला आहे त्या कारखान्याच्या पण शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मालाचा भाव ठरवायची त्याला ताकद नाही
त्याला अधिकार नाही शेतकऱ्याच्या मालाची माल किंमत ठरवायला, म्हणून शेतकरी मागे. जर शेतकऱ्याच्या मालाची किंमत शेतकऱ्याने ठरवली ना, तेवढं राजाच आहे. थोडक्यात काय बाळासाहेब, शेतकरी हा जगाचा पोशिंदा. म्हणजे रामभाऊ असं झालं शेतकऱ्याच्या बाबतीत, शेतकरी हा माल चांगला आहे, वर्ण फक्त कवर खराब लागलं आणि नोकरीवाल्याचं आठमाल खराब आहे. पण पॅकिंग चांगलं केलं, वाटच्या पॅकिंगला बोलली आणि तेच म्हणतात पॅकेज पाहिजे. पॅकेज आणि पद्धत काढली सुभाष. यांच्या बरोबर आलेल्या लोकांनी अशा वेळी बाळासाहेब सांगितलं, त्याला बंगला आहे, त्याला मोठी गाडी, पुण्यात फ्लॅट आहे. पाहुणे हे सगळं खोटे. बंगला नाही, गाडी नाही, पण त्याच्यात तेवढी धमक आहे. उभा करायची बंगला बांधायची धमक आहे, गाडी घ्यायची धमक आहे. अतिशय कष्टाळ निर्विसले जात ना. हे झालं तुमचं आमचं मत बाळासाहेब. किशोरराव त्या बाळाचं काय मत आहे ते बी विचारात घेतलं पाहिजे. तिला लग्न करायचं आहे, तिला प्रपंच करायचं आहे. काय म्हणणं बाळा तुझं? माझी आई आणि बाबा माझ्याबद्दल जो विचार करतील, तो निर्णय घेतील, तो मला मान्य आहे. आणि शेतकऱ्यांबद्दल माझ्या मनात आहे. वा वा, संस्कारच आहेत म्हणजे लगेच. बघ चांगलीच आहे. पोराला काय जे आहे ते शेतीच पॅकेज आहे, नोकरीचं पॅकेज नाही. नोकरी लागेल न लागेल उद्याचा प्रश्न आहे. आणि कदाचित तो व्यवसाय सुद्धा मोठा करू शकतो. काय वहिनी साहेब म्हणायचं तुम्हाला? मला तर जावई म्हणून शेतकरीच मुलगा पाहिजे होता मुलीसाठी, पण मला त्यांच्या खरेपणा तो आवडला, त्यामुळे माझं या लग्नाला मंजुरी. थोडी कुटुंब राहिला असलेला. माझे सासरे सुद्धा बर का, माझं सुद्धा स्थळ जमत नसताना माझ्या सासऱ्याने अख्या महाराष्ट्रात शोधून जावाई काढला. भाऊ तुमचं सांगू नका, तुमच्या लाभाड्या सगळ्या उघड्या करीन ना मी. रामभाऊ सोबत सांगा बर का. हे बाळ्या, माझ्यासारखा प्रतिष्ठित शेतकरी जगात कोण नाही. का भाऊ याचं जमता जमता मोडल आपण आहे ना. नमस्कार पाहुण, माझा पोरगा खोटं बोलला, वैतागला होता लग्न जमाना म्हणून, त्याबद्दल मी माफी मागतो तुमची. ते पोराचा बाप बरं का. खरं तर माझं पण चुकलं, मला पण सर्वांनी माफ करा. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून खोटं बोललं, तर मला कळलंय की बाबा सत्याचाच विजय आणि मी खरं बोललो पाहिजे. अरे सत्याचाच विजय होणार, त्याचं काय बरं का. सोय नोकरी ह्याला जगवी, ह्याच्या बायका पोराला जगवी, पण जमीन कशी असती की पिढ्याने पिढ्या खांद्याला जगवती. मुंबई पुण्याचं करोना मध्ये कारखाने बंद पडलं, पण शेतीचं उद्योग धंदे कुठे बंद पडलं. मग आगळ्या जगाला असं पाहिलं हे शेतकऱ्यांनी. मनासारखं झालं सगळं. हो एकदम छान ठीक. बरं स्वयंपाकाची तयारी झाली? कशी बसलोय पकडून जेवण. नाही नाही नाही, सगळं आता एवढं झालंय. गोड आपला शिवटो शिवटो बरं का. गुरुवार शक्यतो शाकाहारीच होऊ द्या बरं का. नाही शाकाहारीच केलेले चांगल्या कामाला, गोडला गोडच करायला लागतं, त्यामुळे शाकाहारीच केले. जेवण म्हणलं की लगेच जेवायला चाटू नका लगेच. अन्न हे पूर्ण प्रब्रह्म आहे. तुमच्या घरी नका टाकू कोणा. नमस्कार. दिले का नाही गावात तुमच्यात पोरगी. लय मोठा श्रीमंत माणूस आहे गावात. दिली तर आम्हाला काय सांगताय. सगळ्यात श्रीमंत आहे गावात. कोणत्या गावात? तुम्ही आयच्याच गावात दिली. असं ते की मग आम्हाला काय असेल सांगताय. सुभाषराव लय म्हणत होता ना, करून दाखवा. सुभाषराव आयत्या गावले तू तू का मला जरा. सुभाषराव काही तुम्हाला सांगतो, दिली गावात तुमच्या. असं ते सांगले ना, मग आम्हाला कशाला सांगताय. तुम्ही आलता ना, त्याची सांगत होता ना. किती शहाणे माहित आहे, हाल हाल म्हणताय आम्हाला. दिसत तुम्ही बोलत होता ना. गोष्ट आपल्याला कशी माहित, कोणाच्या दिली. लय मोठा माणूस आहे तो गावात. नाव काय? बाळासाहेब नाहीत का? काय बाळासाहेब? दोन चार बाळासाहेब नेमका कुठल्या? त्यांच्या कंपनी बिंपनी आहेत मोठ्या. दुबईला फक्त या गावात रामभाऊ श्रीमंत माणूस आहे. बाळासाहेब बाळासाहेब त्यांची जहाज बीज आहेत. लय मोठा माणूस आहे. आयला एक आमच्या गावात बाळासाहेब का पेत आणि ती जहाज घेऊन जात म्हणजे बोट. चारही बाळासाहेब तुम्हाला दाखवतो. कुठला बाळासाहेब आणि आम्हाला दाखवा कोण श्रीमंत बाळासाहेब. कोणची अखेरदार दाखवा बर. हा बघा मोठा माणूस हो. बाळासाहेब आपलं केला का नाही तुमच्या गावात. तुम्हाला माहित आहे का ते बाळासाहेब कोण आहे गावात मोठी त्यांची. रामभाऊ दाखवतो. दाखव त्यांना. मोठा माणूस आहे. तुम्ही स्थळ भारी राहू शकता. एवढा भारी माणूस आहे ना तो. आणि माझ्या दोस्ताच्याच घरी पुरी येत आहे तुम्ही. अरे घालतो की तुम्हाला जे हवाय. तुम्ही काय काळजी करताय.
कधी राव आपण त्या पाहुण्याच्या नेलं तिथं बी जेवाय नाही राव नुसतं त्याला पाहुण्याला किती काय काय सांगितलं आम्ही थोबडेला तुला तुला हाणलं की राव तिथं पाहुण्याच्या जेवणासाठी मागं लागतो का माझ्या अरे पैसे माझ्याकडे तू काळजी करतोय अरे शेवट मीच आहे तुम्हाला ध्यानात असून द्या तुम्हाला पोरगी दिली म्हणते ती सगळ्या तालुक्यात की हा मुलगा अहो हा त्यांचा हा माझ्या लक्षात आलं माझ्या आता लक्षात आलं तुम्ही आम्ही आलेलो ना तिथं पाहून हो मी काय जाहीरदार नाही किंवा मी काय मोठा बिझनेस पुष्ण नाही कोण पण तुम्ही आमच्या मित्रांना तिथनं का हकलून दिलं होत मोठं बोलत होते अहो माणसानं माणसासारखं जपाव एकामेकाला मी एकाच गोष्टीसाठी असतो रामभाऊ सुभाषराव पाटील तुम्हाला मी चॅलेंज दिल तर या माणसाला गावात आणीन म्हणून मोठे स्थळाकर कसं काय करावलं तुम्हाला आता आम्हाला माहित नव्हतं तुमच्या गावात त्या माणसांनी आम्हाला सांगितलं आमचं जहाज आहेत बोटी आहेत मी काय सांगतोय फसवायसाठी तुम्हाला आलो नव्हतो पण आमच्या मित्रांना तुम्ही हाकलून दिलो आणि ह्यांना मी चॅलेंज दिलं त्या माणसाला गावात नाही आणलं तर बाया मिशी काढून दिल अनेकना गावात असू दे बाळू ती पण महत्वाची गोष्ट आहे पण शेतकऱ्याला हिंद समजा सोडून द्या तुम्ही तुम्ही माझ्या पुढे आधी तुम्ही माझ्याकडनं काय करा पाय जिंकले ना तुला चेहपासतो घरा घरापेक्षा घराचं घर पण सांगतो काही करतो शकतो